नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज वळूया जयसिंगपूर शहराच्या बातमीपत्राकडे जयसिंगपूरात जनता कर्फ्यू लागू करा जयसिंगपूर मर्चंट असोसिएशन व व्यापारी संघटनांची मागणी उपनगराध्यक्ष संजय पाटील एडरावकर यांना दिले निवेदन जयसिंगपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या चारशे एक्क्याऐंशीवर पोहोचली आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जयसिंगपूर शहरात जनता कर्फ्यू करावा अशी मागणी जयसिंगपूर मर्चंट असोसिएशनच्या वतीने नगरपालिकेकडे करण्यात आली आहे याबाबत उपनगराध्यक्ष संजय पाटील यडावकर यांना निवेदनही देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की जयसिंगपूर शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व संस्था व आस्थापना याची संस्थेच्या कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जयसिंहपूर बंदचा निर्णय घेण्यात आला याकरिता प्रशासनाने जयसिंगपूर जनता कर्फ्यूसाठी सहकार्य करावे असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे निवेदनावर जयसिंगपूर सराफ असोसिएशन कापड व्यापारी असोसिएशन स्टेशनरी बुक सेलर्स असोसिएशन हॉटेल्स असोसिएशन इलेक्ट्रिक्स असोसिएशन आणि इलेक्ट्रॉनिक असोसिएशन ऐस ऐस। किराणा भुसारा व्यापारी असोसिएशन यासह प्लायवूड ग्लास असोसिएशन जयसिंगपूर शहर खोकी वाहतगाडीधारक सेवाभावी संस्था पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत याच प्रकारचे निवेदन संघटनेने मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांना दिली आहे याबाबत बोलताना उपनगर संजय पाटील आटोकर म्हणाले नगरसेवकांची व सर्व संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेता जाईल असे ते म्हणाले शानदार न्यूज साठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख